ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. आम्ही अशा पद्धतीने बघतो की सोलापूरचं आमचं ग्रामदैवत सिद्धेश्वर आहे, त्यांनी त्यांना काही बुद्धी दिली असावी. तुम्ही असे काही घोडसूक करा की ज्याच्या योगे विमानसेवेचा प्रश्न सुटेल. आणि सिद्धेश्वराची इच्छा आहे की सोलापूरची विमानसेवा सुरू झाली पाहिजे. आणि मी तुम्हाला आश्वास देतो हा कोणाचा व्यक्तिगत स्वार्थाचा विषय नाही. विकास मंचचं काही त्या स्वार्थ नाही की ते रोज विमानातून फिरणार नाही. हा जिल्ह्याच्या विकासाचा प्रश्न आहे. ह्या विकासाच्या अडचणीनं म्हणजे ह्या जिल्ह्याच्या विकासाची प्रतारणा करणं आणि ह्या पापाचं धनी कुणाला व्हायचं असेल तर ती त्यांची मर्जी आहे. आणि अशा प्रकारे कुणी दडपशाही करत असेल तर आम्ही व्यापारी उद्योजक असलो म्हणून काही पांगडे घातलेले नाही. आम्ही अशा कुठल्या दडपशाहीला घाबरत नाही. आम्ही त्याला करून त्याला अशा प्रकारच्या दबावाला बळी पडून आम्ही आमची भूमिका बदलणार नाही. बांगड्या घातलेले म्हणता पण तू कायदेशीर लढाई लढणार नाही. पोलिसात लक्षात घ्या, आम्ही पोलिसात तक्रार करायला पाहिजे हा भाग वेगळा आहे. पोलिसांनी स्वतःहून तक्रार दाखल करून घेतली पाहिजे. अनेक गोष्टीमध्ये पोलीस स्वतः तक्रार दाखल तलवारीने केक कापला म्हणून तुम्ही दाखल करून घेतली ना तक्रार. मी तर रिव्हॉल्वर दाखवलं, तुम्ही सगळ्यांनी बघितलं, दाखवलं सगळ्यांनी. काल रात्री सदर बाजारला जाऊन आले, रिटर्न आले, दाखल का केलं नाही? एक लक्षात घ्या, काही गोष्टीला विचार विनिमय करावा लागतो. त्यामध्ये काही गोष्टी जर चांगल्या घडत असतील, आम्ही एक पाऊल मागे गेल्यानंतर जिल्ह्याचं कल्याण होणार असेल आणि आमची विमानसेवा लवकर सुरू होणार असेल तर आम्ही त्रास सहन करायला तयार आहे. पण कुणी आम्हाला दाबायचा प्रयत्न केला तर मी दाबणार नाही. फार दिवस थांबू नका, तुम्ही उद्याचा दिवस वाट बघा, तुम्हाला वेगळं ऐकायला मिळेल उद्या. त्यामध्ये फार सक्तीला सदस्य आहेत का? नाही आहे. आणि सदस्य असले तरी एखादा माणूस जर विकासाच्या भूमिकेच्या विरोधात काम करत असेल तर चेंबरचे सदस्य म्हणून त्याला काही फेवर करणार नाही. कारण हा जनतेचा प्रश्न आहे. आज लाखो लोकांच्या डेव्हलपमेंट, आमची येणारी पिढी आमच्या गावात राहणार नसेल तर आम्ही करायचं काय या इन्फ्रास्ट्रक्चरचं? सगळ्या आमच्या नवीन पिढीला काय सांगणार आहे आम्ही? काय देणार आहे? हे देणार आहे आम्ही? आम्ही विमान घालवलं इथं, विमानसेवा बंद पडली, हे देणार आहे का आम्ही आमच्या नवीन पिढीला? कारखान्याच्या वतीने दोन विमान चालू करणार होते. करू देत की आमचं स्वागत आहे, आम्ही तिकीट काढून फिरू देत. वेलकम, आमचं वेलकम आहे. असं कुणी करत असेल तर आमचं स्वागत आहे त्याला. पण या विकासाच्या या विषयामध्ये कुणीही राजकारण आणू नये. हा राजकारण करण्याचा विषय नाही. हा जिल्ह्याच्या विकासाचा प्रश्न आहे. प्रत्येक युवकाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. आज आमचे युवक बाहेर जात आहेत, रिमायग्रेट होते, आमचं पॉप्युलेशन कमी होत आहे. हे खरंच चिंतेचा विषय आहे. आम्ही व्यापारी उद्योजक आहे, आमच्या डेव्हलपमेंटसाठी जरी विचार करत असलो तरी आम्ही समाजाचे घटक आहोत. या समाजामध्ये राहण्याचं वातावरण चांगलं व्हावं ही आमची प्रत्येकाची अपेक्षा आहे. आणि महाराष्ट्रामध्ये दडपशाही बंदूकशाही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. त्यामुळे असा कोणी प्रयत्न करू नये. आमची हाच मी गांधी आहे, हात जोडून विनंती करतो. पण तो गांधी नाही की दुसरा काल पुढे करेल. आम्ही अरेला कार्य म्हणणारे गांधी आहोत. आम्ही अरेला कार्य म्हणणारे.